नमस्कार, मी श्यामराव मोकाशी, राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना अध्यक्ष। आणि आजचा जो आपला विषय आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून, तो म्हणजे मुंबईला लगत असणारी मीरा भाईंदर नगरपालिका। आता मीरा भाईंदर नगरपालिका ही ठाणे जिल्ह्यात येते आणि मुंबईची महापालिकेची हद्द दैसर चेक नाक्याला संपते, परंतु मुंबईच्या मीरा भाईंदरच्या जनतेला आर टी ओचं कुठलंही काम करण्यासाठी ठाणा आर टी ओला जावं लागत होतं। परंतु आता बोरोली आर टी ओमधून मीरा भाईंदरच्या जनतेची ही सर्व कामं होणार आहेत। म्हणजे आता समजा मीरा भाईंदर नगरपालिकेत जेवढी कुणाकुणाची लायसन आहेत, त्यांचे पत्ते बदली करायचे आहेत, रिन्यू करायचं आहे किंवा अन्य कुठलंही काम आहे आर टी ओचं, तर ते फेसलेस सेवेनं ऑनलाईनद्वारे ते काम करू शकतील। अगदी जर रिक्षा टॅक्सी चालकांच्यासाठी सुद्धा लायसन बिल्ले हे जे काढायचे आहेत ते सुद्धा त्यांना बोरोली आर टी ओमधून ह्या फेसलेस सेवा चालू झाल्यामुळं ते त्यांना मिळणार आहेत आणि त्यांनी काढूनही घ्यायचे आहेत। परंतु लायसन बिल्ला काढण्यासाठी त्यांना 15 वर्षाचा जो वास्तव्याचा दाखला लागतो तो त्यांनी ठाणा जिल्हाधिकारी म्हणजे ठाणा तहसील कार्यालयाचा दाखला हवा आहे। शिवाय त्यांना पोलीस रिपोर्ट लागत असतो बिल्ल्यासाठी, तर तो त्यांच्या पोलीस विभागांचाच पाहिजे। म्हणजे त्याला कुठलंही मुंबईचं काही कागदपत्र हे चालणार नाहीत। आधार OTP व्हेरिफिकेशन तपासणी, म्हणजे जो तुमचा आधार कार्डावरती मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरला तुमचा OTP येणार आणि मग त्याच्याद्वारे तुमच्या पत्त्याची तपासणी होणार। परंतु तुमचा आधार लिंक हा मोबाईल हवा आहे, त्याच्यामुळं मीरा भाईंदर ज्या रिक्षावाल्यांना जर काही त्यांची त्यांच्या पत्त्यावरची समजा पत्ता त्यांचा मीरा भाईंदरचा आहे आणि जर त्यांच्याकडं 15 वर्षाचा दाखला असेल म्हणजे ठाणा तहसीलचा आणि जर पोलीस आयुक्त कार्यालयाचा जर पोलीस रिपोर्ट असेल तर बोरोलीचे RTO अधिकारी त्यांना लायसन देणार आहेत, बिल्ला देणार आहेत। म्हणजे आता अशी कुठलीही अडचण राहिलेली नाही। तर मीरा भाईंदरच्या सर्व जनतेला मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की तुमची लायसन नूतनीकरण तर ही फेसलेस सेवेनंच होतात। म्हणजे तुम्हाला ठाणा RTO जाण्याची काही गरज नाही। जरी तुम्ही MH 47 ह्या कोडवरती PDF बनवून जरी तुम्ही पाठवले तरी तुमचं ते लायसन नूतनीकरण होणार। तुमच्या लायसनचा समजा पत्ता बदली करायचा आहे तरी ते बोरिवली RTO करणार। समजा तुमचं लायसन हरवलेलं आहे तर तुम्हाला पोलीस रिपोर्ट वगैरे हे टाकून कागदपत्र टाकून तुम्हाला PDF बनवायची आहे आणि तुम्हाला ते दुय्यम प्रतसुद्धा लायसनची मिळणार। त्याच्यामुळं आता ह्या फेसलेस सेवेच्यामुळं आमच्या घरापासून आमच्या गावापासून RTO कार्यालय लांब आहे हे म्हणायचं काहीही गरज नाही, कारण ही कामच मुळात घरबसल्या होत असतात। फक्त हे लोकांना माहिती नसल्यामुळं हा एक मोठा गोंधळ उडतो। तर आता प्रत्येकानं आपापल्या संगणकावरती ई रजिस्टरनं काम करायचं आहे। तर प्रत्येक मीरा भाईंदरच्या जनतेनं तुम्ही बिंधास्तपैकी तुमचं ड्रायव्हिंग लायसन जे आहे ते बोरोली RTO नूतनीकरण करू शकता, त्याची दुय्यम प्रत काढू शकता। अगदी नवीन जरी लायसन काढायचं असेल तर तुमच्या मीरा भाईंदरची कागदपत्रं असतील तर बोरोली RTO तुम्हाला लायसनसुद्धा नवीन मिळतं। एवढंच काय तर रिक्षा टॅक्सी चालकांना आधार OTPद्वारेच ते काम होतं आहे। पत्ता व्हेरिफिकेशन हा त्याच्यावरतीच केला जातो। म्हणजे तुम्ही जर मीरा भाईंदरचा पत्ता आहे, ठाणे जिल्ह्यातलं 15 वर्षाचं वास्तव्याचा तुमचा दाखला आहे आणि पोलीस रिपोर्ट ठाणे जिल्ह्यातलाच आहे, तुमच्या ज्या एरियातले जे वसई विरार पोलीस आयुक्त कार्यालय आहे त्यांचा दाखला असला की तुम्हाला बोरोली RTO लायसन बिल्ला अगदी तुम्हाला ते पिवळं ओळखपत्र ज्याला आपण म्हणतो आता पितळी बिल्ले हे इतिहास जमा झालेले आहेत आणि प्रत्येक रिक्षा टॅक्सी चालकाने आपल्या गळ्याला पिवळं ओळखपत्र ते RTO 50 रुपये भरून दिलं जातं। 50 रुपयेच त्याची फी आहे, अशी कुठली 500 काहीसुद्धा नाही। आणि तुम्हाला मग तेच गळ्यात अडकायचं असते, पारदर्शकता येणार।
तर प्रत्येकानं हा व्हिडिओ मात्र शेअर करा ताबडतोब, लोकांना कळालं पाहिजे. कायदा जर लोकांना कळाला तर लोकांची कामं सहज होतात. आणि आता मग ते आर टी ओ लांब आहे, ठाणा आर टी ओ लांब आहे आणि हे आहे, हे आता म्हणायचं कामच नाही. ते मुंबईला सलगच आहे महापालिका, अगदी 2 मिनिटात ते कांजरपाड्याचं आर टी ओला येऊ शकतात. त्यांचं जरी काही काम असेल आणि आर टी ओला हे ह्याच्यासाठी येण्याची गरजच नाही, लायसन रिन्यूसाठी वगैरे. आपापल्या मोबाईलवरनं, संगणकावरनं, प्रत्येकानं कोड नंबरवरती टाकायचं आहे. महाराष्ट्रातलं कुठलंही लायसन कुठल्याही आर टी ओ अधिकारी नूतनीकरण करतात, फेसलेस सेवेच्यामुळं दुय्यम प्रत देतात, त्याचा पत्ता बदली करतात, अशी आता कुठली अडचण राहिलेली नाही. प्रत्येकानं आता फेसलेस सेवेनंच काम केलं पाहिजे, संगणकावरती काम करायचं आहे. आणि प्रत्येकानं हा व्हिडिओ शेअर करा लोकांना. एकदा कायदे कळाले की एक ती भीती झालेली आहे की आर टी ओ आर टी ओ आर टी ओ पैसे खातात, उद्या या म्हणतात. फेसलेस सेवेच्यामुळे उद्या या आणि परवा या म्हणायची काही गरजच नाही, कारण त्यांचं तोंडच बघायचं नाही आर टी ओवाल्यांचं लायसन नूतनीकरणासाठी वगैरे. संगणकावरतीच पी डी एफ पाठवायची आहे आणि सहज कोणी आपापल्या मोबाईलवरनं परिवहन विभागाच्या साईटवरती तुम्ही पी डी एफ पाठवू शकता. जर तुमचं वय 40 वर्षे असेल, 40 वर्षापुढं असेल, तर तुमच्या एरियातलं MBBA डॉक्टरचं सर्टिफिकेट लागतं. जर तुमचं लायसन हरवलं असेल आणि काढायचं असेल तर तुमच्या एरियातली पोलीस स्टेशनची NC लागते. बस हेच पी डी एफमध्ये टाकायचं आहे ना, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि जो आधारला मोबाईल लिंक आहे त्याच्यावरतीच OTP येणार, हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे. तर मीरा भाईंदरच्या जनतेनं हा व्हिडिओ तात्काळ शेअर करायचा आहे आणि आपली कामं करून घ्यायची आहेत. त्यासाठी मूचवाला मोकाशी YouTube पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.